जिस प्रकार प्रचार के दौरान हमारे करने से समाज में मनमुटाव बढ़ेगा दो तो गट बटेंगे आपस में शंका संशय उत्पन्न होगा इसका भी ख्याल नहीं रखा गया और बिना कारण संघ जैसे संगठनों को भी उसमें खींचा गया लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं हे एक ताजं वक्तव्य चांगलंच गाजतंय त्यासोबतच संघाचे आणखी एक नेते इंद्रेश कुमार यांनीही एका ताज्या वक्तव्यात सत्ताधारी भाजपला अहंकारी तर इंडिया आघाडीला रामविरोधी म्हटलंय इंद्रेश कुमार म्हणालेत की राम, राम सर्वांना न्याय देतो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका बघा ज्यांनी रामाची पूजा केली पण त्यांच्यात हळूहळू अहंकार निर्माण झाला त्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष बनवलं पण या पक्षाच्या अहंकारामुळे त्याला जे पूर्ण अधिकार मिळायला हवे होते ते देवाने मिळू दिले नाही सरसंघचालक मोहन अने ही सरकार से कांट उसले है थी। भागवत यांनी इतर अनेक गोष्टींवरूनही तरी भाजप सरकारचे कान टोचले आहेत भागवतांनी मणिपूरच्या हिंसाचाराचाही उल्लेख केला अब एक साल से मणिपूर शांती की राह देख रहा है उसकी आग में अभी तक जल रहा है त्राही त्राही कर रहा है कौन उस पर ध्यान देगा पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी भाजपची पितृसंस्था मानली जाते त्यांनीच भाजपचे कान काटोचले संघ आणि भाजपात सगळं काही आलबेल नाही का लोकसभा निवडणुकीचे निकाल अतिआत्मविश्वास बाळगलेल्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना आरसा दाखवणारे आहेत असं सगळेच म्हणत आहेत त्याच्या एक पाऊल पुढे जात आर एस एसचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्ये म्हटलंय की सगळे आपल्या भ्रमात होते कोणीही जनतेचा आवाज ऐकला नाही संघाचे सदस्य असलेल्या रतन शारदा यांनी हा लेख लिहिलाय पण ही उघड नाराजी कशामुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या काही टप्प्यांनंतर प्रचारादरम्यानच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत भाजपला आता संघाची गरज नाही अशा आशयाचं एक वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या संघाची देशभर पसरलेली यंत्रणा परिवारातल्या संस्था त्यांच्याशी जोडले गेलेले लोक यांची भाजपला निवडणुकीत कशी मदत होते हे सर्वश्रुत आहे मग तरीही भर निवडणुकीत त्यांनी हे विधान का केलं असेल नड्डांच्या त्या विधानाचं कवित्व संपतं न संपतं तोच निवडणूक निकाल लागताच अवघ्या काही दिवसातच मोहन भागवत यांच्या मोदी सरकारला कानपिचक्या आणि दुसऱ्या दिवशी आर एस एसचं मुखपत्र असलेल्या एका मॅगझिनमधून भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली मोहन भागवत यांचं वक्तव्य येण्यापूर्वी आणि ऑर्गनायझरमध्ये लेख येण्यापूर्वी संघाच्या यंत्रणेनं आपल्या स्वयंसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून या निवडणूक निकालाविषयी एक फीडबॅक गोळा केला या प्रक्रियेत ज्यांच्याकडून हा फीडबॅक घेतला गेला अशा एका वरिष्ठ स्वयंसेवकांनी जे या निवडणुकीत राजकीय व्यवस्थापनातही व्यावसायिक पातळीवर सहभागी होते त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर बी बी सी मराठीशी बोलताना सांगितलं की अशा प्रकारचा फीडबॅक संघाच्या शाखा पातळीपासून राष्ट्रीय कार्यकारिणी पातळीपर्यंत कायमच घेतला जातो हे नवीन नाही सरसंघचालकांच्या भाषणात फीडबॅक घेतल्याशिवाय असे मुद्दे येत नाहीत ते या अशा अभिप्रायावरच आधारलेले असतात ते या वेळेसही निकालानंतर घेतले गेले मतांची टक्केवारी कमी का झाली सामाजिक विण जी असते त्यावर काय परिणाम झाले कोणतं नरेटिव्ह या निवडणुकीत आलं आणि जो निकाल आला तो असा का आला अशा प्रकारच्या मुद्द्यांवरती अभिप्राय घेतला गेला जे भाजपलाही लागू आहे त्यांच्याशी जोडलेल्यांकडूनही हे अभिप्राय मागवले जातात जो सेवा करता है जो वास्तविक सेवक है जिसको वास्तविक सेवक कहा जा सकता है उसको कोई मर्यादा वो मर्यादा चलता है काम करते सब लोग है लेकिन कार्य करते समय मर्यादा का पालन करते हुए उसको करना उस मर्यादा का पालन करके जो चलता है वो कर्म करता है लेकिन कर्मों में लिप्त नहीं होता उसमें अहंकार नहीं आता कि मैंने किया और वही सेवक कहलाने का अधिकारी रहता है जरी निकालां पार्श्वभूमि पर भागवतान वक्तव्या अधिक चर्चा होत असली तरी ही अशी टीका का ही पैल्द के लिए याआधीही मोदी सरकारनं मौन बाळगलेल्या विषयांवर भागवतांनी भाष्य आहे केवळ के भागवतच नाही तर त्यांच्या पूर्वीचे सरसंघचालकही असं जाहीररित्या बोलले आहेत तर यापूर्वीच्याही अनेक सरसंघचालकांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे कान टोचले होते त्यापैकीच एक महत्वाचं उदाहरण म्हणजे तत्कालीन संघाचे सरसंघचालक के एस सुदर्शन यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती दोन हजार चारमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता त्यानंतर संघाचे तत्कालीन सरसंघचालक के सुदर्शन यांनी एन डी टी व्हीला दिलेल्या एका मुलाखतीत वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यावर खुले आमटीका केली होती सुदर्शन म्हणाले होते की त्यांनी त्यांच्या कार्यकाळात इतकं काही मोठं काम केलं असं वाटत नाही त्यांनी काही चांगले निर्णय घेतले पण त्यांनी सर्वांशी संबंध ठेवायला पाहिजे होते पण तसं केलं नाही त्यांनी विहिंप बजरंग दल विद्यार्थी परिषद भारतीय मजदूर संघ या संघटनांसोबत संवाद संपवलेला आम्हाला आवडला नाही आता वाजपेयी आणि आडवाणी यांनी निवृत्ती घ्यावी आणि नवीन नेतृत्वाला संधी द्यावी इतकंच नाही तर त्यांनी वाजपेयींच्या कुटुंबावरही टीका केली होती त्यांचे जावई रंजन भट्टाचार्य हे सरकारी कामात ढवळाढवळ धवड़ करत असल्याची टीकाही सुदर्शन यांनी केली होती त्यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते आणि संघाचे संबंध ताणले गेले होते पण गेल्या काही वर्षातल्या या वक्तव्यांपेक्षा मोहन भागवत यांचं नागपुरात संघ शिक्षा वर्गाच्या समारोपानिमित्त केलेलं भाषण अतिशय आक्रमक असल्याचं वर्षानुवर्ष संघाचं रिपोर्टिंग करणारे राजकीय पत्रकार सांगतात मग मोहन भागवतांचं आत्ताचं हे भाषण जे पी नड्डांच्या त्या वक्तव्यावरून दर्शवलेली नाराजी आहे का लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे दे यांच्या मते संघाच्या लोकांनी निवडणुकीत काम केलं नाही असा प्रचार झाला भाजपचेच लोक खासगीत तसं बोलून दाखवायचे यातून निवडणुकीच्या काळात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी संघाची भाजपला आता गरज नाही असं वक्तव्य करणं संघाला रुचलेलं नाही या वक्तव्यावरून तणाव दिसत होता पण यावरून आर एस एस भाजप आणि नागपुरातलं राजकीय रिपोर्टिंग करणारे द हितवाचे पत्रकार विकास वैद्य हे मात्र वेगळं मत मांडतात ते म्हणतात की जे पी नड्डा यांनी केलेलं वक्तव्य हे भाजप आणि आर एस एस यांच्या एकमतातून झालेलं आहे त्यामुळे संघाची नाराजी असण्याचा प्रश्न नाही संघाला आक्षेप असता तर त्यांनी त्याचवेळी तो नोंदवला असता किंवा नाराजी बोलून दाखवली असती भाजपनं देखील स्पष्टीकरण दिलं असतं पण असं काहीच झालं नाही विधानसभेचं अधिवेशन असेल तर भाजपच्या सगळ्या आमदारांसाठी विशेष सूचना काढून त्यांना नागपुरातल्या रेशीमबागेतल्या स्मृतीस्थळावर माथा टेकवण्यासाठी बोलावलं जातं पण गेल्या दहा वर्षांपासून पंतप्रधान मोदी हे सत्तेत आहेत ते अनेकदा अनेक कार्यक्रमांच्या उद्घाटनांसाठी सुद्धा नागपुरात आले आहेत पण ते कधीच आर एस एस मुख्यालयात किंवा रेशीमबागेत असलेल्या स्मृती मंदिरात गेलेले नाहीत अशी एक चर्चा सुद्धा नागपुरात आहे देवेंद्र गावंडे दे यांच्या मते प्रत्येक निवडणुकीत संघ आणि भाजपमध्ये एक समन्वय दिसायचा जो या निवडणुकीत दिसला नाही ते म्हणतात संघाचा भाजपवर राग नाही पण मोदींच्या भाजपवर राग आहे कारण संघ साधन शुचितेवर एक सरळ रेषेत काम करणारी रे संघटना आहे त्यामुळे भाजपचं फोडाफोडीचं राजकारण त्यावरून भाजपची ढासळलेली प्रतिमा हे संघाला पटलेलं नाही त्यामधून भागवतांची ही वक्तव्य आली असावी असं ते म्हणतात याचा अर्थ संघ आणि भाजपमध्ये फार बिनसला आहे असं नाही पण थोडा तणाव नक्कीच दिसतोय हे फोडाफोडीचं राजकारण संघाला पटलेलं नाही या मताशी विकास वैद्य देखील सहमत आहेत पण संघ आणि भाजपमध्ये कुठलीही तेढ नाही असं ते ठामपणे सांगतात त्यांच्या मते संघाचा मोदींवर राग असता तर भागवतांनी थेट नाव घेतलं असतं संघ भाजपच्या पितृस्थानी आहे त्यामुळे त्यांची झालेली पिछेहाट ही संघाला पटलेली नाही संघाला भाजपबद्दल आपुलकी आहे त्यामुळे मोहन भागवतांनी आंतरपिढा समोर केली आहे प्रश्न आता असा आहे की संघ आणि भाजपमध्ये सगळंच आलबेल नसेल आणि भाजपचं सगळंच संघाला रुचलं नसेल तर यापुढे राजकीय परिणाम काय होतील विशेषत आघाडीचं सरकार चालवताना भाजपला संघाची गरज लागू शकते महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये पुढच्या तीन चार महिन्यांमध्ये निवडणुका आहेत तिथेही आव्हानात्मक परिस्थितीत संघाची मदत लागेल अशा वेळेस मोहन भागवतांच्या भाषणातून काय अर्थ घेऊन मोदी आणि भाजप पुढची पावलं टाकतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा हे आता केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यामुळे भाजप आता नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत आहे त्या निवडीवरूनही संघ आणि भाजपच्या वर्तमानातल्या संबंधांचा अंदाज येऊ शकेल याविषयी तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पहा बी बी सी मराठी डॉट कॉमवर